ही भावना तो ही भावना आहे आपल्यामध्ये आणि त्या पद्धतीने आपण बोलणार आणि परत परत सांगेन पहिली 5 ते 10 मिनिट आपल्याला महत्त्वाचे आहेत बरं ही एकदा झाली की लोक खेळली तुमच्याकडे बोलून तुम्ही खेळवलं लोकांना मधल्या पॅसेज मध्ये तुम्ही जे काही डिलिव्हर करायचं ते केलं जर गडबड झाली असं तुम्हाला वाटलं ते शेवट मी बेस्ट करणारच आणि मी ठोकणारच चांगला हे मनामध्ये ठरवा आपल्या आप एखादं उदाहरण फ्लॅश होणार आपल्या आप एखादं प्रसंग तुम्हाला सांगावं असं वाटणार आणि ते तुम्ही डिलिव्हर करणार यस थँक्यू व्हेरी मच अरे खूप चांगलं वाटलं तुमच्याशी संवाद साधून तुम्ही सगळ्यांनी पेशंटली ऐकून घेतलं आणि या गोष्टी तुम्ही बरोबर घेऊन जाणारच आहात याचा तुम्हाला निश्चितच चांगला फायदा होणार आहे थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी अभिवादन करायचं राईट तुम्ही मला संधी दिली तुमच्या समोर माझं मत प्रकट करण्याची संधी दिली व्हेरी थँकफुल फॉर ऑल ऑफ यू ऍक्च्युअली ते आले त्यांच्या फायद्यासाठी तर आपल्याला संधी मिळाली की नाही त्यांच्या समोर बोलायची तर थँक देम राईट क्लियर ओके सो वी विल फ्रेशन अप नाव सवा एक वाजलेली आहे बहुतेक लंच तयार असेल तर आपण लंच करू परत आल्यानंतर काय करायचं एक महत्वाचा टॉपिक मी घेणार आहे ऑन सक्सेस राईट सक्सेस वरती आपण काय टॉपिक घेणार आहे लक्षात घ्या पाच महत्वाचे टॉपिक्स आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत सगळ्यात पहिलं नॉलेज दुसरं ऍटिट्यूड तिसरं आहे स्किल्स नॉलेज ऍटिट्यूड स्किल्स हॅबिट सवयी आणि शेवट स्ट्रॅटेजी राईट स्ट्रॅटेजी ह्या गोष्टी आपण बघणार नॉलेज ऍटिट्यूड स्किल्स हॅबिट स्ट्रॅटेजी आपल्या बिझनेसशी निगडीत आपण काय ऍक्च्युअली केलं पाहिजे यु वॉन्ट टू बी सक्सेसफुल राईट यु वॉन्ट टू अर्न गुड मनी सो क्या करना पड़ेगा ये हम देखेंगे दरम्यान आपण येणार हँडशेक वगैरे करा तुम्हाला आता 15 मिनिट आहेत तुम्ही बाहेर जाऊन करा इथे गडबड गोंधळ घालू नका जरा खुले हवामध्ये काम करेंगे आणि मग जेवायला अर्धा तास 2 वाजता येऊया आपण 2 वाजता येऊया ओके रूम चेकआउट करायचे सगळ्यांनी केलं एव्हरीबडी ओके माझं लगेच बाहेर तरी काढले लोकांनी ओके ठीक आहे व्हेरी नाईस म्हणजे आपला वेळ तिथे